कारकिर्द खूप गाजवलेला आहे आज कामानिमित्त नाही प्रॅक्टिस अभावी त्यांना खेळायला ना मिळत नाहीये परंतु मागचे दहा वर्ष जर तुम्ही पाहिले तर उमेश देसाईने हा काळ गाजवलेला आहे क्रिकेटचा या मैदानावरती पहिली लढत आजची सुधागड क्रिकेटर असोसिएशन लॉ प्रमाणे नियमानुसार सर्व सामने आजचे होतील उद्याचे सुद्धा होतील आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू या मैदानावरती पडते सलामी जे फलंदाज मैदानामध्ये आलेत शेमडी संघाकडून अनिकेत आणि अनि महेश आणि करचोंडे संघाकडून पी वनचं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव अतिशय जबरदस्त असा गोलंदाज फरद तितक्या ताकदीचे फलंदाज त्याच्यासमोर उभे आहेत शेमडी संघाकडून तर नक्कीच सर्वांनाच विनंती असेल खेळाडूंना विनंती असेल की आपण मॅच मात्र ऑन करतोय इथे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की मॅच ऑन पहिला चेंडू पहिल्या चेंडूला नक्कीच तिथे मानवंदना दिले आणि आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू जातोय सीमा बाहेर येतोय हा वन पाऊस खणखणीत दणदणीत दन असा हा चौकार धन्यवाद ढी अभी, जे डीजे ढीजे खरच खरंच कौतुक करावं लागेल अतिशय जबरदस्त कालच्या दिवसात त्यांनी सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय नक्कीच पुढचे दोन दिवस सुद्धा चेंडू अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर पहिल्या चेंडूवरती गणगणित प्रहार केला गेला मानवंदना दिली चार धावा मिळाल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती यॉकर लाईनचा चेंडू टाकण्यात आला आणि त्रिपळ अच्छित झाला फलंदाज महेश फोर व्हीलर संदेश जी न विनंती आहे थोडस की आपण सहकार्य करा आपल्या मिररचा जो उजेड आहे तो खेळाडूच्या जा डोळ्यांवरती जातोय थोडीशी गाडी आपण इकडे लावली आणि स्टेज सुद्धा आपण यायचंय आपलं स्वागत आहे तर विज विशालजी गुरव सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत आहे आपल्याला विनंती आहे की आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे विशालजी आपलं स्वागत आहे वळूया पुन्हा एकदा मैदानावरती वैभव अतिशय सुरेख गोलंदाजी करत आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शेमडे संघाचा प्रवीण हा एक धडाकेबाज फलंदाज आहे अतिशय जबरदस्त असा फलंदाज संदेशजींना विनंती आहे की आपण समालोचन कक्षात यायचंय आपलं स्वागत आहे दादा स्पर्धा आपली आहे अतिशय जबरदस्त चेंडू नक्कीच म्हणेन हा चेंडू टू पाहून जातोय सीमारशे बाहेर येतोय खणखणी दणदणीत असा हा चौकार अतिशय अप्रतिम आप असा आपण सॉन्ग ऐकवत आहे अंगावर शार येते आमच्या नक्कीच डीजे अभिचं कौतुक करावं लागेल अतिशय सुरेख रिस्पेक्ट दिला इथे नक्कीच सन्मान दिलाय चेंडूला एक चांगला चेंडू मात्र टाकला होता इथे नक्कीच मी म्हणेन परंतु एक धाव नक्कीच मिळणार एम स्पोर्ट्स क्लब शेमडी संघाला एक धाव नक्कीच मिळणार आणि आता मात्र ऑनस्ट्राईक फलंदाज आलेला आहे प्रवीण एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज आहे आपल्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावरती बरेचसे टुर्नामेंट्स मात्र शेमडी संघाला विन करून देण्यामध्ये नक्कीच मोठं यश आहे त्यांच्या बाबतीत सांगत झालं तर <laughs> अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल नक्कीच इथं पहिलं पिवनचं षटक समाप्त होते मॅनिटी पॉवर षटक समाप्त होते आणि आतापर्यंत शेमडी संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बात दहा धावसंख्या अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल शेमडी संघाकडून जरी एक गडी बाद जरी झाला असला तरी परंतु धावफलकावरती मात्र नक्कीच दहा धावा लागल्यात चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती शेमडी संघाची इथे एक स्टॉल ओपन झालेला आहे आमच्या महिला बचत गटाच्या नक्कीच इथे आमच्या ताई जे आहेत त्यांनी इथे स्टॉल ओपन केलं आहे तिथे तुम्हाला गरमागरम असे वडापाव मिळतील चहा मिळेल पाण्याचे बॉटल्स मिळतील आपल्याला सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना नक्कीच या स्टॉलचा आनंद घेणं गरजेचं आहे तगोळू या मैदानावरती आता दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज गोलंदाजी मार्फत करचुंडे संघाकडून साई अतिशय हाईट फॅक्टर करतोय चेंडू नक्कीच हा पंचाने चेंडू मात्र इथे बिमरच्या स्वरूपात न घोषित केलेला आहे म्हणजे वन प्लस फोर अशा या पाच धावा मिळतील त्या शेमडी संघाला आणि पुढचा चेंडू जो असेल तो चेंडू असेल मात्र फ्रीटचा चेंडू असणार आहे अतिशय पहिला चेंडू नक्कीच मी म्हणेन आ फलदा डोक्याच्या वरून हा चेंडू गेला त्याच्यामुळं फ्रिट मिळणार आहे आता नो चेंडू घोषित केलेला आहे रोशनजी वाळू रोशनजी कदम आर के स्पोर्टचे मालक आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा हा हाईट फॅक्टर करतोय इथे पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन येतोय हा बिमरच्या स्वरूपात नो म्हणजे इंटरनॅशनल रुल्स प्रमाणे आता नक्कीच हा गोलंदाज चला पाणी घेऊन जायचंय पहिला मैदानात पाणी घेऊन जायचं पाणी लवकर घेऊन जायचंय सर दुखापत असेल तर इंजुरी असेल ओके ठीक आहे तर नक्कीच बिमरचा चेंडू होता नो चेंडू होता परंतु चांगला ट्राय झाला तिथे वैभवच्या मार्फत दोन बिमर आलेत म्हणजे इंटरनॅशनल प्रमाणे गोलंदाज हा नक्कीच चेंज केला जातो बदलला जातो हा इंटरनॅशनल रूल्स आहे क्रिकेटचा त्याच्यामुळे आता नवीन गोलंदाज येईल मार्फत समीर गोलंदाजासाठी येतो आहे तर आत्तापर्यंत नक्कीच सांगायचं झालं तर शेमडी संघाची आत्तापर्यंतची धावसंख्या झालेली जी आहे ती एक गडी बाद अठरा धावसंख्या झालेली आहे म्हणजे बघा पहिल्या षटकात दहा धावा दिल्या होत्या परंतु दुसऱ्या गोलंदाजाने दोन बिमरच्या स्वरूपात आठ धावा खर्च केल्या आणि त्या आठ धावा नक्कीच कर्थंडे संघाला शेमडी संघाला मिळाल्यात आ... त्याच्यामुळे अठरा धावसंख्या आहे एका षटकाच्या अंती एक गडी बाद आता दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे समीर अतिशय वेगवान गोलंदाज आहे हा सुद्धा बऱ्याचशा वेळा आमची आम्ही यांची गोलंदाजी पाहिलेली आहे पहिला चेंडू इथे हा अतिशय हाईट फॅक्टर होता परंतु पंचांनी मात्र स्वेअर चेंडू घोषित केलेला आहे आणि वन बाऊन्सचा कॉल सुद्धा इथे गोलंदाजासाठी झालेला आहे एक धाव नक्कीच मिळणार ती शिमडी संघाला कृष्णाजी देसाई आपल्याला विनंती आहे की आपण समालोजन कक्षामध्ये यायचं आहे आपलं स्वागत आहे कृष्णा काका देसाई आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आपलं स्वागत आहे पुढील चेंडू नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू पुन्हा एकदा पंच सांगतायत चेंडू स्वर चेंडू येतोय कुठेतरी मी म्हणेन आता नक्कीच करचोंडे ज्या ज्या करचंडे संघाने पहिल्या षटकामध्ये दहा धा धावा दिल्या होत्या अतिशय चांगली सुरुवात केली होती परंतु आता कुठेतरी गोलंदाज आपली लाईन भरकट खरे अजूनही दुसऱ्या षटकातील एकही चेंडू शिल्लक झाले नाही आणि धावा झाल्यात आतापर्यंत वीस धाव संख्या झाली दहा धावा या खरंच मी म्हणेन अशाच मिळालेल्या आहेत शिमडी संघाला आणि आता मात्र अतिशय जबरदस्त चेंडू तटवलाय आहे तिथे क्षेत्रक्षक हजर झालाय पुन्हा एकदा चेंडू मात्र हातात ना निष्ठून जातोय सीमारशी बाहेर येतोय हा खणखणीत दणदणीत असा हा षटकार समीर अतिशय खरंच मी म्हणेन माघळ ठरते कारण की पहिले दोन चेंडू स्वेअर टाकले होते आणि आता या षटकार आल्या या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा या चेंडूला अतिशय जबरदस्त नक्कीच मी म्हणेन सक्सेस ठरतो इथे फलंदाज अनिकेत पुन्हा एकदा चार धावा मिळतील शेमडी संघाला अतिशय तुफान फलंदाजी इथे चालू आहे नक्कीच मी म्हणेन पहिल्या षटकात नक्कीच सांगेल की करचोंडे संघाने अतिशय चांगली सुरुवात केली होती परंतु नंतरचा जर गोलंदाजाने दोन बिमरच्या स्वरूपात अतिरिक्त आठ धावा दिल्या त्याच्यानंतर समीरने गोलंदाजासाठी आल्या असताना समीरनेसुद्धा पहिले दोन चेंडू स्वेअर टाकले त्याच्यानंतर एक षटकार आला आणि आता एक चौकार आला आहे मी म्हणेन खरंच आता कुठेतरी लाईन भरकटताना दिसत आहेत गोलंदाज करचोंडे संघाचे खरंच मी म्हणेन एक चांगली सुरुवात झाली आहे शेमडी संघाला नक्कीच सांगेन लक फॅक्टर चालू झाला आहे त्यांचा इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक येतोय हा वन बाउंस चौकार विनोदजी अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत आपलं सुद्धा स्वागत आहे व्याघ्रेश्वर वराट संघाचे अतिशय जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि पुन्हा एकदा इथे काय होतंय पंचांचं डिसिजन अपेक्षित आहे हिट विकेट हिट विकेटच्या स्वरूपात नक्कीच इथे बाद होते फलंदाज अनिकेत आहेत मात्र नक्कीच तुफानी फलंदाजी करून नक्कीच आता माघारी परततोय दुसरा घडी बाद शेमडी संघाचा फलंदाज मैदानामध्ये एंटर होते जबरदस्त असफोटक फलंदाज दिनेश सुधागड प्रीमियर लीगमध्ये तुफान फलंदाजी केली होती दिनेशने मात्र नक्कीचच ती पारी मात्र अजूनही आम्हाला आठवते परंतु आता कामानिमित्त कुठेतरी बिझी असल्याकारणाने प्रॅक्टिस अभावी थोडासा क्रिकेट मात्र आपल्यापासून दूर चाललं आहे परंतु आज नक्कीच ते आज आपल्या संघासाठी खेळण्यासाठी आपल्या गावासाठी खेळण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत मात्र नक्कीच आता मात्र समीरचं कौतुक करावं लागेल समीर थोडस यु टर्न घेते कमबॅक करतोय पुन्हा एकदा लेग स्टम्पच्या बाहेर चाललाय चेंडू पुन्हा एकदा पंच सांगतायत की आज चेंडू आहे एक धाव मिळणार ती शेमडी संघाला अ नक्कीच हा लेक्स्ट थोडासा चेंडू हलकासा बाहेर आहे पंच सांगतात की नक्कीच हा डब्ल्यू होऊ शकत नाहीये दरम्यान एक धाव मिळणार ती बाईकच्या स्वरूपात लेक बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे सकाळची सुरुवात अतिशय नक्कीच मी म्हणेन संत सुरुवात इथे नक्कीच चालू आहे परंतु शेमडी संघाचं खरंच कौतुक करावं लागेल की संत सुरुवात मिळू शकत नाहीये चांगली जोरदार सुरुवात त्यांनी केलेली आहे आतापर्यंत नक्कीच हा चेंडू नक्कीच पंचांचा डिसिजन येतोय हा स्वैर चेंडू येतोय पुन्हा एकदा खरंच समीर मध्ये मध्ये कमबॅक करतोय पुन्हा एकदा लाईन भरकटतोय कमबॅक करतोय लाईन भरकटतोय कुठेतरी हा मी म्हणेन नक्कीच गोलंदाजी थोडीशी महागडी ठरते ती कारण की पहिल्याच षटकामध्ये दहा धावा आल्यानंतर अजून दुसरं षटक सुद्धा संपलेलं नाहीये आणि आतापर्यंत धावा झाल्यात त्या थर्टी सेवन सदतीस धावा आणि आता मात्र नक्कीच चांगला इथे पॉईंटच्या दिशेने हलकासा स्टिअर केलाय चेंडूला एक धाव नक्कीच मिळणार दरम्यान इथे दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि आता परत धावसंख्या झाली ती दोन गडी बाद अडतीस धावसंख्या थर्टी एट रन्स लॉस ऑफ टू विकेट्स डीजे अप्रतिम अतिशय सुंदर असं तुम्ही गाणं ऐकवताय प्रेक्षकांना डीजे आभीचं कौतुक खरंच किती कौतुक करावं लागेल अप्रतिम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत वैभव येतोय संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती नक्कीच इथे चेंडूला मात्र इथे सन्मान दिलाय एक धाव मिळाली ती शेमडी संघाला पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक आता आलेला येतो दिनेश अतिशय जबरदस्त तटवला चेंडू नक्कीच या चेंडूवरती गोळीच्या वेगाने चेंडू सरसरळत चाललाय सीमारेषा बाहेर येतो या खणखणीत दनदणीत असा चौकार चैत्र महिन्यामध्ये कारल्यागडी आई एकवीर एकवीराचं दर्शन घेण्यासाठी सर्व अग्रिकोली समाज चेंडू द्यायचं आहे मैदानात प्लीज कोली समाज नक्कीच कारल्यागड्यावरती तुडंब गर्दी करत असतात एकवीराईचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या एकविरायच्या आशीर्वादाच्या जोरावरती समुद्राच्या मध्यमागे जाऊन मासेमारी करत असतात अशी आमची एकवीर आई, एक एक आई कारल्यागडी वास करते पुन्हा एकदा वळव्या मैदानामध्ये खरं दिनेशने अतिशय जबरदस्त कवरच्या दिशेने एक चौकार नक्कीच आपल्या बॅटमधून आलेला आहे चार धाव नक्कीच मिळाल्या शेमडी संघाला पुढील चेंडू नेक्स्ट बॉल अतिशय सुरेख चेंडू टाकण्यात आला होता परंतु नक्कीच या चेंडूवरती रिस्पेक्ट दिला एक धाव मिळाली ती शेमडी संघाला पण एकदा ऑनस्ट्राईक फलंदाज आता आलेला आहे तो जबरदस्त असा फलंदाज प्रवीण स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच इथे एक धाव निश्चित स्वरूपात मिळणार निखिल नक्कीच चेंडूवरती येतोय चांगलं क्षेत्रक्षण करतोय एक धाव मिळणार ती पुन्हा एकदा शेमडी संघाला थोडस नक्कीच मी म्हणेन आता थोडंसं चांगलं कमबॅक करतोय बघा सर्वांना विनंती आहे सौरभ पिसा त्या त्या, त्या साईडला करू नका प्लीज लघुशंका आपण त्या साईडला करू नका इथे चांगला झेल मात्र टिपतोय तो समीर मात्र नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो दिनेश वरती, वरती रोशन घेईन मी डोंगरावर हे अतिशय पॉप्युलर सॉन्ग झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गाण्याची चर्चा झाली इंस्टावरती टिकटॉकवरती अतिशय तुफान व्हायरल झालं हे सॉन्ग धन्यवाद डी जे आभी पुन्हा एकदा त्या गाण्याची आठवण करून दिलीत आपण अनिलजी देसाई हे सुद्धा इथं आता आलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे रोशनजी वालगुडे सुधागड तालुक्यामधील बक्षिसांचा बादशाह म्हणून ओळखला जातो त्यांचं स्वप्न आहे की सुधागड तालुक्यातील कोणताही खेळाडू व्यावसायिक पातळीवरती उतरला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे जबरदस्त पॉइंटच्या डोक्याच्या वरुणा चेंडू चाललाय टू बाऊन सीमारशे बाहेर तो या खणखणीत दणदणीत असा हा चौकार एकोणपन्नास फोर्टी नाईन रन्स लॉस ऑफ थ्री विकेट्स एकोणपन्नास धावसंख्या झालेली आहे अजूनही दोन षटक बाकी आहेत नक्कीच या दोन षटकामध्ये किती धावा येतील याच्याकडे लक्ष लागलंय सर्वांचं आता एक चांगली धावसंख्या नक्कीच उभी झाली आतापर्यंत पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती आहे आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की तळ्याच्या बाजूला तळ्याच्या आजूबाजूला लघुशंका कोणीही करू नका तिथं देवदेवतांचं स्थान आहे देवी देवतांचं स्थान आहे तर सर्वांना विनंती आहे की तळ्याच्या आजूबाजूला आसपास कोणीही लघुशंका पिसाब करू नये तर नवीन गोलंदाज गोलंदाज मार्फत येतोय करचोंडे संघाकडून गोलंदाज प्रणाव हा एक सुंदर असा एक अतिशय जबरदस्त असा गोलंदाज आहे पहिला चेंडू अतिशय जोरात चेंडू टाकला होता तिथं चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालं परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल एक धाव मिळते ती शेमडी संघाला खरंच नेक्स्ट बॉल स्टेप आउट करून मारलाय नक्की चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली होते आणि इथे मात्र थर्ड टाईममध्ये मध्ये नक्कीच इथे झेल मात्र पकडलाय वैभव याने आणि ते चौथा गाडी बाद होईल तो शेमडी संघाचा सोमवारी नक्कीच ऑफिशियल शासनाकडून सुट्टी जाहीर झालेली आहे तर अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नक्कीच पार पडणार आहे संपूर्ण देशभर आनंद उत्सव साजरा होणार आहे सर्वांनी नक्कीच आपापल्या घराजवळ किमान संध्याकाळी दोन दिवे लावणं गरजेचं आहे रांगोळी काढणं गरजेचं आहे आनंद उत्सव संपूर्ण देशभरात साजरा होणार आहे प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांचा प्रतिष्ठा सोहळा पार पडणाऱ्या अयोध्येमध्ये लाइव प्रक्षेपण आपल्याला डी स्पोर्ट्स चॅनल्सवरून पाहायला मिळेल अतिशय या सो म बावीस तारखेला संपूर्ण देशभर आनंद उत्सव साजरा होतो आहे या परळी गावामध्ये सुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उत्सव साजरा होणार आहे पुन्हा एकदा वळूया मैदानावरती अतिशय सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे आत्तापर्यंत प्रणव याची सुंदर अतिशय सुंदर असा चेंडू नक्कीच हा निर्धाव चेंडू होते बघा मी मगाशीच सांगितलं की प्रणवची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे एक अतिशय वेगवान गोलंदाजसुद्धा आहे वेरिएशन गोलंदाज आहे त्याच्याकडे अचूक टप्पेसुद्धा आहेत कारण की कधी कधी ऑफ लेग लेग ऑफ कट लेग कट स्लो व्हेरिएशन फास्ट असे बरेचसे त्यांच्याकडे चेंडू त्यांच्या खात्यामध्ये आहेत आणि त्या चेंडूंचे वापर नक्कीच करता चेंडू ते करतात प्रत्येक वेळेस अतिशय सुंदर अशी गोलंदाजी नक्कीच मी म्हणावी लागेल प्रणव याची शॉर्ट पिच पद्धती चेंडू तर नक्कीच त्याला हुक करण्यामध्ये इथे येतो नक्कीच एक धाव मिळणार ती बाईकच्या स्वरूपात धाव संख्या झाली ती आतापर्यंत फिफ्टी एक वन एक्कावन्न धावसंख्या अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघा तीन षटकाची अंतिध धावसंख्या होती फोर्टी नाईन्स आणि आतापर्यंत प्राण फक्त दोन धावा खर्च केल्यात आहेत अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी पुन्हा एकदा शॉर्टफिश डिलिव्हरी होती त्याला त्याला हुक केलाय चेंडू जाते गोलीच्या वेगाने सरसरळत वन बाउन्स सीमा रेशा बाहेर होतो या खंडकणीत सात चौकार हर घर मे ही नाम गुजेगा संपूर्ण भारतात जय श्रीराम स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता हुक झाला इथे निर्धाव चेंडू होते दरम्यान चार षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आतापर्यंत परत धावसंख्या लागल्या त्या धाव फलकावरती शेमडी संघाच्या चार गडीबाद पंचावन्न धावसंख्या अतिशय सुंदर अशी सुरुवात चांगली सुरुवात म्हणावी लागेल पंचावन्न धाव आल्या धाव फलकावरती अजूनही शेवटचं षटक बाकी आहे शेवटचं षटक म्हटल्यानंतर हनमारीचं षटक म्हटलं जातं या षटकात किती धावा येतील याच्याकडे आता लक्ष लागले कारण की वैभव कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देणार शेवटचा षटक नक्कीच बाकी आहे बच्चा बच्चा जय राम बोलेगा यानी नक्कीच संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अतिशय जल्लोषामध्ये आनंद उत्सव साजरा होणार आहे बावीस जानेवारी या दिवशी प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणारे अयोध्यामध्ये पाचशे वर्षानंतर हे योग मात्र आपण नशीबवान आहोत की हे आपल्याला हा आनंद उत्सव साजरा करायला मिळतो आहे खरंच आपण या जन्माला आलो आहे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत अतिशय जबरदस्त चेंडू तटवला आहे चेंडू ज्याकडे मात्र इथे हजार आहे चूक करणार नाही दरम्यान पाचवा गडी बाद होते तो शेमडी संघाचा शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार शिवादळवी हळूवार पावलाने या मैदानाकडे आलेला आहे हळूवार पावल्याने आलेला आहे हळूहळू पावलं टाकत स्वागत आहे आपलं शिवादळवी एक उत्कृष्ट असा कर्णधार सुधागड तालुक्यातील म्हणून ओळख आहे ज्याची शिवादळवीची आणि एक स्फोटक असा फलंदाजसुद्धा आहे बऱ्याच टुर्नामेंट्स बऱ्याच स्पर्धा गाजवलेल्यासुद्धा आहेत एक व्यावसायिक लेवललासुद्धा ले खेळाडू हा उतरलेला आहे आता अतिशय सुधागड तालुक्याचं नाव मोठं करण्यामध्ये या खेळाडूचं नक्कीच मी कौतुक करेल आमचे बोराडे सर आत्ताच इथे आलेले आहेत सुद्धा स्वागत आहे खूप लांबून यावं लागतं कर्जत तालुक्यातून सरांना यावं लागतं आत्ताच आले त्यांचं स्वागत आहे अतिशय जबरदस्त हलकासा स्टेअर केल्या स्लिपमधून जगेत पॉईंटच्या इथून हा स्लीप आणि पॉईंटच्या मधून शेड्यू जातोय परंतु क्षेत्रक्षेत हजर झाल्या दरम्यान तिथे दोन धावा अतिशय चपळाईने नक्कीच काढल्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल दोन धावा मिळतील त्या शेमडी संघाला बघा कसं असतं राजकारणामध्ये तुम्हाला एक ओटला एका मताला खूप महत्व दिलं जातं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला महत्व दिलं जातं एक धाव खूप महत्वाची असते पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती नक्कीच मात्र फलंदाजाला मात्र काय चेंडू काय समजला नाही का समजत नाही आम्हाला इथे नक्कीच कारण की इथून आम्हाला असं ब दिसते की क्लिअर असा चेंडू दिसत होता आम्हाला इथे कारण शॉर्ट पिच डिलेवरी होती या चेंडूला हलकासा हुक जरी केला असता तर चेंडू सिमारच्या चे बाहेर षटकार गेला असता परंतु कुठेतरी फलंदाज भीट होते हा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल निखिल याची कुणाल याची सॉरी स्लोअर फुलटॉस फुलटॉसमध्ये हो चेंडू होता त्याला नक्कीच भेदून दिलाय क्षेत्रक्ष तिथे हजर झालाय मात्र एक धाव आरामात पूर्ण झालेली आहे एकाच धाववरती समाधान मिळणार आज या मैदानावरती नक्कीच सर्व सपोर्टर्स प्रत्येकाच्या गावाला सपोर्ट करण्यासाठी गर्दी करणार उद्या संडेचा दिवस या, या चषकाचा शेवटचा दिवस असेल या मैदानावरती अतिशय तुडंब गर्दी होणार नेक्स्ट बॉल अतिशय दिकिना फटका म्हणावा लागेल नक्कीच इथे एक धाव इथे आरामात पूर्ण झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दोन धावा सुद्धा इथे आरामात पूर्ण होत आहेत चांगली रनिंग बिटवीन ते विकेट मनावे लागेल इथे दोन धावा मिळतील त्या शेमडी संघाला चा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती शेमडी संघाची पाच गडी बाद साठ धावसंख्या संख्या झालेली आहे एकसष्ट धावांचं लक्ष असेल ते करचोंडे संघासमोर तर नेक्स्ट मॅच कॉल शिवशक्ती करळी विरुद्ध गाठेमाल अतिशय जबरदस्त असा एक बिग फाईट सामना आपल्याला बघायला मिळेल एका बाजूला शिवशक्ती परळी दळवी यांचा संघ आणि एका बाजूला गाठेमाल अंबरनाथ वारे सुधागड तालुक्यामधील यशस्वी असा हा फलंदाज गाठेमालचा अंबरनाथ वारे विरुद्ध शिवादळवी एक प्रेक्षणीय लढत मात्र नक्की प्रेक्षकांना बघायला मिळणार या मैदानावरती रोशनजी वाळगुडे लवकरच इथे हजर झाले त्यांनाही सुद्धा माहिती आहे की नेक्स्ट मॅच किती इम्पॉर्टंट आहे गाठेमाल संघाचे कर्णधार सुद्धा इथे आलेले आहेत स्वागत आहे आपलं चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आता यायचं आहे शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार आणि गाटेमाल संघाचा कर्णधार साठ धावसंख्या झालेल्या एकसष्ट धावांचं लक्ष आहे तो छोटा चिमुकला कोण चाललाय मैदानामध्ये हळूहळू पावल्याने जरा कॅमेरामॅन त्याला फोकस करा जरा त्याला होऊ द्या इन्स्टाला व्हायरल बघा किती चिमुकला येतो छोटा बाळ आहे नक्कीच चेंडू घेऊन बघा मैदानात गेलाय आता तुरतुर तुरतुर धावत फुरवत मागे झालाय आहे पप्पा त्याला ओरडलेले दिसत आहेत जरा त्याला फोकस करा जरा हो द्या व्हायरल तो छोटा चिमुकला मला सोटे रुद्र होता काय चलाक आहे चलाक अतिशय चलाक, चलाक खरंच रुद्र हुशार मुलगा बघा पुन्हा आलाय कॅमेरामॅन फोकस करा त्याला जरा प्लीज जवळून जरा मस्त बघा चेंडू टाकतोय ना बघा पंचसुद्धा त्याच्याबरोबर एक खेळाचा आनंद घेत त्यांना सुद्धा वाटतं की आपण सुद्धा ह्या वयामध्ये असताना कधी असा चेंडू हातात घेऊन मैदानात कधी गेलो नसेल बघा माझ्या आत्ताची पिढी किती फ्रंटला आहे बघा पुढे आता, आता सध्या मोबाईलच्या दुनियामध्ये सगळे जे अगदी लहान बाळ जे आहेत सगळे जेवढे मुलं लहान मुलं असतात ती सध्या मोबाईलच्या युगात हरवलेली आहेत कुठेतरी बघा आमच्या वयामध्ये आम्ही ह्या वयाच्या असताना कधी आम्ही मोबाईल आम्हाला या गोष्टी माहितीच नव्हत्या पहिली गोष्ट दुसरा आला आहे बघा कॅमेरामॅन फोकस आणि पड अरे वा पडलाय सुद्धा बा, कैच तो बा कॅच पकडताना पडलाय तो असा नाही पडलाय तुम्हाला उगाच वेगळा नको वाटायला तो कॅच पकडताना पडलाय बघा टीम मीटिंग मध्ये सुद्धा तो गेलाय त्यांच्या शेमडी संघाच्या दोन चिमुकल्यांच्या मध्ये आता मोठा एक कोणतरी धावत आलाय मध्येच चला गमतीचा भाग या विनोदजी पाटील आलेले धडाकेबाज फलंदाज आज आमची बॅटिंग बघायला भेटणार आम्हाला इथे मैदानात काल परली संघाकडून खेळत होते परंतु फाय फारशी त्यांची फलंदाजी काल झाली नाही आहे बघा कसं असतं अमरजी एखाद्याचा दिवस असतो एखाद्याचा लक फॅक्टर असतो दिवसावर सुद्धा अवलंबून असतो काही जणांचं आज शनिवारचा दिवस बजरंगबलीचा वार आहे बरेच जण आज मंदिरात जाऊन बजरंगबलीला नतमस्तक होऊन आले असतील नक्कीच की बाबा बजरंग बली राया आजचा दिवस चांगला जाऊ दे माझी चांगली बॅटिंग होऊ दे चांगली बॉलिंग होऊ दे सर्वजण आज नक्कीच प्रत्येकजण आज प्रत्येकाच्या देवळात जाऊन आले असतील आणि जय हनुमान देसाईपाड्याबद्दल काय सांगायचं नावातच हनुमान आहे आज बजरंग बली बघा कालच्या दिवसात एक गावच्या लॉटमध्ये ग्रामीणच्या लॉटमध्ये काय धडाकेभास त्याने एंट्री केले आहे टॉप थ्रीमध्ये अतिशय जबरदस्त सामना झाला शेवटचा सामना दोन चेंडूमध्ये दोन धवा पाहिजे असताना अप्रतिम मात्र षटकार खेचला गेला तो धनंजय याने धनंजयची पारी खरंच तुम्ही याच्या पुढे येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा ती पारी तुम्ही सांगू शकता कधी कोणी न विसरणारी पारी खेळला आहे सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळचे आमचे कार्याध्यक्ष ज्यांच्यामार्फत आम्हाला जो क्रिकेटचा मूल घटक आहे चेंडू ते आम्हाला मिळालेले आहेत ते म्हणजे बालारामजी गायकवाड हे इथे आलं त्यांचं इथे खूप खूप स्वागत आहे वळव्या मैदानावरती पहिला षटक मॅडिचं पी मनचं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषिकेश आणि फलंदाजी मार्फत ऑनस्ट्राईक फलंदाज प्रवीण पहिला चेंडू मात्र येते अतिशय चेंडूला वेग होता निर्धाव चेंडू होते गुडलेन चेंडू होता गुडलेन वरून उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो यष्टीरक्षक का आपली कामगिरी मात्र अचूक पार पाडतोय दरम्यान नक्कीच इथे पहिला चेंडू हा पिवनचा निर्धाव चेंडू होते चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती एम स्पोर्ट्स क्लब शेमडी संघाच्या गोलंदाज ऋषिकेश कडून मंगेशजी तळेकर आमचे मामा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त तटोला चेंडू चेंडू सरसरळत जातोय सीमारशे बाहेर होतोय पहिला खणखणी असा हा चौकार धन्यवाद डी जे धन्यवाद पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आला होता अतिशय चेंडू वेग होता दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच मी मिळेल खणखणीत प्रहार केला इथे नक्कीच चार धावा मिळाल्या आहेत त्या खरचोंडे संघाला त्याचप्रमाणे आमचे केतनभाई देसाई सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं हो आहे पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू बघा म्हणजे कसं असतं गोलंदाजाला परफेक्ट कॅल्क्युलेशन असतं माय माइंडमध्ये की आपण पिवनचं षटक आहे आपल्याला माहिती आहे की थर्टीआट सर्कलमध्ये नऊ खेळाडू उभे आहेत आणि थर्टीआटच्या बाहेर दोन खेळाडू आहेत तर आपल्याला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करावी पाहिजे कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकणं गरजेचं आहे ह्याचं अचूक ज्ञान असणं गरजेचं आहे बघा त्याचं परफेक्ट नॉलेज आणि परफेक्ट ज्ञान मात्र ऋषिकेशच्या माइंडमध्ये आहे नक्कीच चांगली गोलंदाजी करतो आहे निर्धाव चेंडू येतो आहे स्लोर फुलटत होता आणि इतकेच चांगला ट्राय झाला होता नक्कीच मी म्हणेन झेल पकडण्यासाठी परंतु गोळीच्या चे वेगाने चेंडू गेला सरसळत सीमारशा बाहेर येतो या पुन्हा एकदा खंड चोवीस मध्ये सर्वांच स्वॅक्स करेंगे स्वागत आम्ही सर्वांचं स्वॅक्स स्वागत करणार आम्ही अतिशय जबरदस्त चेंडू तटवला डोक्याच्या वरून नक्कीच चेंडू जातोय मात्र हजर झालाय दोन धावा इथे आरामात पूर्ण करतोय ते खरचोंडे संघ दोन धावा मिळतील ते खरचोंडे संघाला मंकितजी तळेकर सामाजिक कार्यकर्ते आमचे मामा इथे हजर झाले त्यांचं खूप खूप स्वागत आहे सुधागड तालुक्यातील बक्षिसांचे बादशाह म्हणून ओळखले जातात मंगीतजी तळेकर आपल्या आवडत्या खेळू खेळाडू खेलाड, संघ कोणताही असू द्या खेळाडूवरती पैसे लावणं हे महत्वाचं आहे पुढील चेंडू अतिशय जबरदस्त तोटू चेंडू नक्कीच कवरच्या आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू चाललाय गरगळत -गर, सीमारच्या बाहेर होते या दणदणीत असा हा चौकार हा नवीन लगेच लॉन्च झालेला आहे आता त्याचा ट्रिझर सुद्धा व्हायरल झालाय युट्यूबवर ते प्रेक्षकांना नक्कीच आतुरता लागले पुष्पा थ्रीची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय तवळी या मैदानावरती पहिलं पिवंच षटक समाप्त झालंय दरम्यान धावसंख्या झाली ती करचोंडे संघाची बिनगडी बाद चौदा धावसंख्या अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की एकसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या पिवनच्या षटकामध्ये चौदा धावा आलेल्या आहेत चांगली सुरुवात म्हणावी लागेल नक्कीच मी म्हणेन करचोंडे संघाच्या फलंदाज प्रवीणने चांगली सुरुवात केली आहे आता मात्र ऑनस्ट्राईक फलंदाज जो आलाय प्रणव आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्फत एक कर्थंडे संघाकडून शेमणी संघाकडून प्रवीण शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये सुधागड क्रिकेट असोसिएशनच्या प्रमाणेच सर्व सामने खेळवले जातील प्रत्येक रूल्स काटेक रूल हा काटेकोर पालन केलं जातील प्रत्येक रूल्सचं सर्व गोष्टी जबरदस्त चेंडू तटवलाय चेंडूला भेदून दिलाय सीमारच्या बाहेर होते हा खणखणीत दणदणीत असा हा षटकार गणित प्रहार केला येतो प्रणव याने षटकार नक्कीच खेचलाय पुढचा चेंडू येतोय स्विच एडचा प्रयत्न होता परंतु इथे सक्सेस ठरत नाही अनसक्सेस कम बॅक करतोय तो नक्कीच प्रवीण जर आपल्या सरळ बॅटने जर खरंच चांगले फटके येत असतील तर आपल्याला वाकडा फटका खेळण्याची का गरज लागते पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येतोय आणि पाहूया इथे एक झेल मग तीच म्हणेन मी चांगला टिपला येतो इथे क्षेत्ररक्षक चांगला झेल नक्कीच टिपलाय पहिला गडी बाद झाला तो नक्कीच मी म्हणेन करचोंडे संघाचा संधी मिळेल डी आज नक्कीच आल्बम सेट केलाय असं वाटते डी जे आभेनी सकाळपासूनच सर्व प्रेक्षकांची मने जिंकतायत ते कारण की त्यांनाही माहिती आहे आज शनिवारचा दिवस आहे गर्दी होणाऱ्या मैदानावरती सुधागड तालुक्यातील आठ दादा संघ खेळणाऱ्या मैदानात आणि प्रत्येक संघाच्या प्रत्येक गावाचे सपोर्टर्स मात्र इथे गर्दी करतील आज मात्र आज पूर्ण आल्बम सेट करून आलेले दिसत आहेत नेक्स्ट बॉल अतिशय सुरेख चेंडू टाकण्यात नक्कीच यश मिळते गोलंदाज प्रवीण याला निर्धाव चेंडू येते इथे नक्कीच नवीन फलंदाज नक्कीच मी म्हणेल मैदानामध्ये इंटर झालेला आहे फलंदाज रोहित हळूहळू नक्कीच आपले सगळे सपोर्टर्स नक्की गर्दी करताना दिसतील या मैदानावरती आज शिवशक्ती परळी संघ खेळणार काठेमाल संघ खेळणार हलकासा चेंडू लेक्स्टमच्या बाहेर चाललाय पंच मात्र घोषित स्वयरघोषित करतायच एक मिळणार ती करचोंडे संघाला आज बघा शिवशक्ती परळी खेळलेला आज घाटेमाल खेळेल शिवशक्ती कुंभराळीसुद्धा आज आहे जय हनुमान देसाईपाडा संघसुद्धा आज आहे नवगर संघसुद्धा आज खेळेल आणि बी सी सी परळी बी संघसुद्धा आज खेळणार आहे म्हणजे एक एक दादा संघसुद्धा आज खेळणार आहे त्या मैदानावरती एकलाच चांगला चान्स इथे मिस झाला नक्कीच रनआउटचा चान्ससुद्धा इथे गोलंदा झाला परंतु इथे एक धाव नक्कीच मिळाले चोरटी धाव नक्कीच म्हणावी गेली एक धाव मिळाली ती करचुंडे संघाला म्हणजे आज प्रेक्षक वर्ग या मैदानावरती गर्दी करणार आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी एक सो एक दादा संघ या मैदानावर उतरणार आहेत याच्यानंतरची नक्कीच मी म्हणेन शिवशक्ती परळी आणि गाठेमाळ संघाच्या दोन्ही संघाच्या करारा विनंती आहे की आपल्याला हा आप फायनल कॉल येते टॉस साठी एक चांगली लढत मात्र पाहायला मिळणार या मैदानावरती एका बाजूला शिवशक्ती परळी संघ शिवा दळवी यांचा संघ आणि एका बाजूला गाठेमाळ अंबरनाथ वारे राम वारे अंबरनाथले अंबरनाथचं खरंच सुधागड तालुक्यात त्याला खूप चांगलं प्रोत्साहन मिळतंय एक चांगला खेळाडू सुद्धा आहे अशी लढत नक्कीच पाहायला मिळणार दरम्यान इथे चेंडूला नक्कीच सन्मान दिला एक धाव मिळाली ती नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत का परंतु एका धाव्यावरती समाधान होत दरम्यान इथे दोन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती करचोंडे संघाची एक गडी बात तेवीस धावसंख्या म्हणजे आता अठरा चेंडू शिल्लक आहेत धावा धाव हव्यात त्या अठरा चेंडू आणि अडतीस धावांची आवश्यकता थर्टी एट रन्स म्हणजे अठरा चेंडू आणि थर्टी एट धावांची आवश्यकता नक्कीच मी म्हणे अडतीस धावा या अठरा चेंडूमध्ये या मैदानावरती होणं गरजेचं आहे परंतु मी कौतुक करेल शेमडी संघाच्या गोलंदाजाचं कारण की अजूनपर्यंत त्यांनी खरंच मी मोठा फटका अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही आहे म्हणजे चांगली गोलंदाजी टचून गोलंदाजी होते इथे नक्कीच तर घाटेमाल संघाचा कर्डधार राम वरे इथे हजर झालेला आहे शिवशक्ती परळीचा संघाचा कर्णधार सुधागड एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं अल्पेश दळवी सुद्धा इथे आलेला आहे एक चांगली लढत पाहायला मिळणार प्रेक्षणीय सामना जर असेल खरंच गाठेमाल संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आणि त्याच्यासमोर शिवशक्ती परळी संघ सुद्धा असेल आमचे बालरामजी गायकवाड सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्हाला बॉल मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी मिळालेले आहेत त्यांचं स्वागत आहे आपला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन बसायचंय त्यांच्या मार्फतच ऑफ चे चेंडू बाहेर चाललाय पंचदंडित करताय स्वेअर चेंडू होते पुण्यात दा एक धाव मिळणार ती करचुंडे संघाला नवीन गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय महेश याच मैदानावरती आपल्याला चार तालुक्याची टुर्नामेंट म्हणजे ग्रामपंचायत लीग याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे सोळा ग्रामपंचायत या मैदानावरती खेळताना दिसतील आणि इथे बघा अतिशय सुरेख चेंडू टाकलाय नक्कीच या चेंडूला नक्कीच मी म्हणेन एकही धाव मिळाले नाही निर्धाव चेंडू येतो या दरम्यान या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळालेली आहे ती तर आमचे सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष बघा फोर्टी प्लस खेळतात ते आता वयवर्षात चव्वेचाळीस वर्ष चव्वेचाळीस त्यांचा असलं तरी पण आमच्या परळी गावावरती अतिशय प्रेम आहे त्यांचं आत्ताच त्यांच्याकडून आम्हाला एक खुशखबर मिळालेली आहे शिवा दळवी शिवा दळवी आणि अल्पेश दळवी बालारामजी गायकवाड यांच्याकडून आपल्याला एक खुशखबर मिळालेली आहे की नाईटची एंट्री परळी एक गाव वाकरायची ते आपली करतायत बघा प्रेम आहे आपल्या गावावरती त्यांचं आणि खरंच बालारामजी गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल नाईटची एंट्री परळी एक गावची त्यांनी केली आमची धन्यवाद धन्य। परळी गावावरती त्यांनी विश्वास दाखवला आहे आमच्या आ अतिशय सुरेख चेंडू बघा महेश नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी करतोय कौतुक करावं लागेल महेशचा नक्कीच प्रवीण जो प्रवीण ज्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय तुफान फलंदाजी केली होती मात्र प्रवीण कुठेतरी तो आता शांत झालेला दिसतोय बघा आम्ही मगाशी त्या फलंदाजाचं नाव घेतलं होतं अंबरनाथ वारे एंटर झालाय मैदानामध्ये एक जबरदस्त असा क्षेत्ररक्षक आणि फलंदाज या मैदानात आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळणार आणि इथे मात्र प्रवीण मात्र इथे बाद होते चांगलं गोलंदाजी इथे होते महेशच्या मार्फत फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केले ते क्षेत्रक्षणासाठी ते शिवशक्ती परळी संघाला पंकजजी एक चांगला सामना बघायला मिळणार आपल्याला बालरामजी एक चांगला सामना बघायला मिळणार एका बाजूला शिवशक्ती परळी संघ एक चांगला पॅक संघ जो चांगला फॉर्म मध्ये या सीझन मध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला गाठेमळ संघ आणि एका बाजूला गाठेमळ संघ ज्या गाठेमळ संघाने या सीझनची पहिली टुर्नामेंट जी झाली होती माळला तिथे जय हनुमान देसाईपाड्या संघात सारख्या मोठ्या संघाला नक्कीच पराजय केलं होत असा हा गाटेमाळ संघ विरुद्ध शिवशक्ती परळ परळी संघ या मैदानावरती आणि शिवशक्ती परळी संघाचे आमचे पॅकर्स ज्यांनी हा संघ त्यांनी आज बुक केला इथे ते म्हणजे आमचे मामा मंगीजी तळेकर यांनी हा शिवशक्ती परळी संघ आज इथे पॅक केलेला आहे त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे दरम्यान पाणी घेऊन जायचं मैदानात तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती करचोंडे संघाची सत्तावीस धावसंख्या म्हणजे आता उर्वरित बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बारा चेंडू मध्ये धावा हव्या त्या चौतीस धावा बारा चेंडू आणि चौतीस जावा सरासरी प्रत्येक षटकामध्ये सतरा धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू आणि चौतीस धावांची आवश्यकता अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली महेश याने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला शेमडी संघाला तर आता कुठेतरी नक्कीच मी म्हणेन मैदानामध्ये वैभव एंटर झाला आहे वैभव संघाचा कर्णधारसुद्धा आहे नक्कीच बारा चेंडू आणि चौतीस धावा आता हव्यात सरासरी प्रत्येक षटकामध्ये एका षटकात सतरा धावांची आवश्यकता असेल नक्कीच वैभव आता थोडा विचार करत असेल की बारा चेंडू आणि चौतीस धावा या मैदानावरती खरंच मी म्हणेन अशक्य नाही आहे कारण की कालचा सा शेवटचा सा सामना बालरामजी आपण पाहिला असाल सहा चेंडूमध्ये पंधरा धावा असताना धनंजयने अतिशय तुफान फलंदाजी केली होती या मैदानावरती तीन षटकार लगावले होते आणि तीन षटकारच्या लग लगावर आपल्या संघाला नक्कीच टॉप थ्रीमध्ये एंटर केलं आहे म्हणजे या मैदानाची मी खरंच सांगतो तुम्हाला या मैदानावरती वीस ट्वेंटी प्लस धावा एका ओव्हरमध्ये येणं शक्य आहे असं मला असं वाटतंय कधीतरी असं असतं की बघा कधी कधी बालरामजी एक लक फॅक्टर सुद्धा असतो कधी कधी दिवससुद्धा असतो बघा कधी कधी रोहित शर्मा पहिल्या चेंडूवरती सुद्धा होतो आणि कधी कधी तोच रोहित शर्मा दोनशे धावा सुद्धा पूर्ण करतो म्हणजे काय असतं बघा आपण बोलतो या गोष्टी पण कधी कधी लक फॅक्टर असतो दिवसावर सुद्धा असतं काल मी सांगेन खरंच मी सांगेन जय हनुमान देसाईपाडा संघाने खूप अतिशय चांगला खेळ केला आणि त्या त्यांचं फळ नक्कीच त्यांना भेटलंय बघा रॉयचा जो झेल होता त्याने बाउंड्री लाईनवरून सर सर्क, थर्टी सर्कल मध्ये येऊन त्याने झेल पकडला होता म्हणजे कुठेतरी ही मेहनत बघा संपूर्ण टीमची मेहनत तुम्हाला यश संपादित करून देते वैभव जर खरंच इंजुरी असेल तर आपण रेस्ट घेऊ शकता का आम्हाला माहिती आहे की आपल्या डोळ्याच्या बाजूला मगाची झेल पकडताना चेंडू लागलाय जर असं असेल तर नक्कीच आपल्याला विनंती आहे तुम्ही रेस्ट घेऊ शकता आम्ही आमचा अनुभव घेतलेला आहे पायाचा आता कुठेतरी आम्ही शांत झालोय अतिशय जबरदस्त तटोलाय चेंडू क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र वैभव एक धडाके बाज फलंदाज नक्कीच माघारी परततोय कर चोंडे संघाचा आपल्याला प्रेक्षकांना रवींद्र म्हसकर वेगवान गोलंदाज पाहायला मिळणार तर रितेश कालबोर एक जबरदस्त स्फोटक फलंदाज पाहायला मिळणार तर एका बाजूला सांगायचं झालं तर गाठेमळ संघामध्ये तुम्हाला नक्कीच अशोक सारखा एक वेरियन्स वेरिएशन गोलंदाज आपल्याला इथे बघायला भेटेल एक चांगली लढत पाहायला मिळणार बघा दोन्ही संघ अतिशय दादा संघ पॅक संघ आहेत एक चांगला बिग फाईट सामना होणार यात काही शंका नाही आहे आजचा लॉटच हा आज मी म्हणेन खरंच खरंच पॅक लॉट आहे बरं झालं आम्ही त्यात नाही बाबा अतिशय <laughs> सुरेख चेंडू टाकतो तो ऋषिकेश खरंच जबरदस्त गोलंदाजी होते चेंडू शिल्लकेत आता दहा चेंडू शिल्लकेत धावा हव्या आहेत त्या चौतीस धावा दहा चेंडू आणि चौतीस धावा आता नक्कीच मी सांगेल की समीर आलाय फलंदाजी करता नक्कीच समीरला आता मनगडाच्या जोरावरती आपला गाडीचा गेर हा चेंज करावा लागेल आता ऑफस्टॉम्प चा चेंडू बाहेर चाललाय पंच सांगतायत की असे चेंडू आहे नक्कीच एक धाव मिळणार ते करचंडे संघाला म्हणजे आता समीकरण असं आहे की दहा चेंडू आणि तेतीस धावांची आवश्यकता नक्कीच या चार चेंडू मध्ये पंकजची दोन मोठे फटके जर आले तर शेवटच्या षटकात नक्कीच खूप मजा येईल बघायला आपल्याला कारण की समीकरण आता असं आहे की दहा चेंडू शिल्लक आहेत आणि तेतीस ते धावांची आवश्यकता आहे समीरच्या मनगडात तेवढी ताकद आहे परंतु गोलंदाज कौतुक करे ऋषिकेश अतिशय टचून गोलंदाजी करतोय बघा स्टेप आउट करू मारलाय पॉईंटच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय वन बाऊन सीमारसे बाहेर होतो हा खणखणीत दनधणीत असा हा चौकार खरच नक्कीच चुरस निर्माण झाले की चेंडू शिल्लक आहेत नऊ आणि धावा हव्यात एकोणतीस समीर नक्कीच आपले भाऊ खोलते मनगडाचा जोर नक्कीच वापरतोय जबरदस्त फटका चेंडूच्या मागे क्षेत्रक्षक धावतोय चेंडू येतोय चेंडू येतोय आणि इथे ये मात्र बघा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय नक्कीच दोन धावा इथे सेव्ह करतोय क्षेत्ररक्षक कल्पेश जबरदस्त क्षेत्रक्षण म्हणावं लागेल थोडस हार्ड होत मी म्हणे नक्कीच कारण की चेंडूच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पळायला लागत होता परंतु चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं नक्कीच धावा तर या चेंडूवरती तीन धावा मिळाल्या म्हणजे आता चेंडू शिल्लक असतील आठ आणि धावा त्या सव्वीस धावा अजूनही सामना बॅलन्स ना करचोंडे संघ जिंकतो ना शेंबडी संघ जिंकते आठ चेंडू आणि सव्वीस धावांची आवश्यकता आहे राजेंद्र देशमुख देसाई आपल्याला विनंती आहे की आपण आले असाल तर आपलं स्वागत आहे आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न आहे स्लोअर पद या चेंडूता नक्कीच फलंदाज अतिशय वेगाने मात्र आपली बॅट फिरवते परंतु गोलंदाज अतिशय चलाक आहे ऋषिकेश मी मागाशीच सांगितले की के, ऋषिकेश अतिशय सुंदर गोलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे व्हेरिएशनचा वापर नेहमी करत असतो आणि इथे वेरिएशनचा वापर त्यांनी केलाय सुद्धा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये सक्सेस ठरतोय निर्धाव चेंडू होते समीकरण आता आता असं आहे की सात चेंडू आणि सव्वीस धावांची आवश्यकता आहे सात चेंडू आणि सव्वीस धावा शॉर्ट पिच पद चेंडू होता नक्कीच त्याला हुक केलाय क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली होते अतिशय जोरात येतोय रामदास सालुके ओ oh माय गॉड चांगला प्रयत्न इथे झाला होता आणि इथे पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल बघा जम्प करून नक्कीच आपल्याला स्वतःला वाचवतोय इथे किती धावा मिळतील पंच तीन धावा मिळतील बघा इंजुरी झाले का खेळाडूला पाणी घेऊन जायचंय मैदानात प्लीज दोन्ही खेळाडूंना विचारा इंजुरी झाले का पाणी घेऊन जायचं प्लीज मैदानात राजेंद्र देसाई साहेब आपलं स्वागत आहे श्रेय एंटरप्रायजेसचे आमचे सर्वे सर्वा आणि सुधागड तालुक्यातील बक्षिसांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं आमचे प्रसादभाई देसाई इथे आलेले त्यांचं स्वागत आहे त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे या सुदागड तालुक्यामध्ये सर्वात मोठी रक्कम ज्यांनी लावली असेल हो बक्षिसांची ते म्हणजे प्रसादभाई देसाई ज्यांनी जय जा हनुमान देसाई संघावरती कुंभारळीच्या मैदानावरती सर्वात मोठी बक्षिसाची रक्कम लावली होती रोख रक्कम पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक लावलं होतं असा सुधागड तालुक्यामधील एकमेव बादशाह म्हणून ओळखला जातो बक्षिसांचा आणि श्रायजेस चे सर्वे सर्व सुद्धा आहेत ते प्रसादभाई देसाई आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचंय तर तीन धावा नक्कीच मिळतील आणि आतापर्यंत समीकरण आता असं आहे की शेवटचं षटक बाकी आहे आणि सहा धावा सहा चेंडूंमध्ये आपल्याला धावा हव्या आहेत त्या तेवीस धावा म्हणजे सहा चेंडू आणि तेवीस धावा गरज असणार आहे ती कर्चुंडे संघाला नक्कीच अशक्य नाहीये शक्य आहे प्रयत्न केला तर नक्कीच सगळं सर्व काही शक्य आहे सात चेंडू आणि तेवीस धावा या मैदानावरती मी म्हणे नक्कीच ट्वेंटी प्लस धावा येणं येतात जर आपण प्रयत्न केला तर परंतु गोलंदाजी मार्फत गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज अनिकेत आज बऱ्याच दिवसानंतर शिवशक्ती परळीमध्ये आपल्याला समीर खेळताना दिसेल बरेच खूप प्रवास लांबचा प्रवास करून आलाय तो आज त्या त्याच्यासाठी प्रॅक्टिसमध्ये नसेल मला माहिती आहे परंतु एक चांगला खेळाडू आहे शुभेच्छा असतील त्याला माझ्याकडून तर वडवळ संघाचा वेगवान गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू व्यावसायिक पातळीवरती खेळणारा खालापूर तालुक्यातील एकमेव खेळाडू म्हणजे अजयजी जे इथे आले असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण समलोजन कक्षामध्ये यायचं आहे आपलं स्वागत आहे दरम्यान इथे बघा चांगलं क्षेत्रक्षण बघायला भेटले नक्कीच थोडंसं पंपलिंग झालं होतं परंतु धावा मिळाल्या चेंडू वरती दोन धावा मिळाल्या आहेत म्हणजे आता पाच चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे प्रशांतजी क... प्रशांतजी कदम सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे स्वागत आहे त्यांना विनंती आहे की आपण यायचंय आणि इथे मात्र बघा मैदानात काय झालंय एक सोपा झेल मात्र जी साळून घे नक्कीच टिपतायत दरम्यान हा गडी बाधवत येतो कर्चुंडे संघाचा रोहित त्याचप्रमाणे आमचे नरेशजी कदम सुद्धा इथे हजर आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय आपलं स्वागत आहे प्रसादभाई देसाई इथे आलेले आहेत रोशनजी कदम आरके स्पोर्ट चे मालक आपल्या सुद्धा विनंती आहे की आपण वरती समालोचन कक्षामध्ये यायचंय तर आता समीकरण असं आहे की चार चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवे आहेत त्या एकवीस धावांची आवश्यकता चार चेंडू आणि एकवीस धावा बघा अजून समीकरण बॅलन्स आहे नक्कीच इथून एक मोठा जर फटका आला तर नक्कीच हा सामना बनू शकतो अजय जी मराठ जे एक व्यावसायिक पातळीवरती खेळणारा खेळाडू खालापूर तालुक्यामधील वडवल या संघातून एक अष्टपैलूची भूमिका पार पडत असतात आपलं स्वागत आहे विनंती आहे माझी पंकजजी देसाई की आपण अजय महाराजे यांचं स्वागत आहे अजय जे अतिशय वेगवान गोलंदाज खालापूर तालुक्यातील तालुका स्तरीय वरती खेळत असतो स्वागत स्वागताची विनंती करतोय मी पंकजभाई देसाई यांना विनंती करतोय की आपण स्वागत करायचंय स्लोर फुलटॉर्स देया चेंडू होता परंतु क्षेत्रक्षक चेंडू जेव्हा जाते स्वतः गोलंदाज आणि झेल मात्र, मात्र नक्कीच इथे टिपतोय आणि इथे गडी बाद होतोय तो कुणाल मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा आणि संपूर्ण देशामध्ये जय घोष एकच नारा जय श्रीराम रॉय अतिशय मेहनत घेतोय बघा जबरदस्त खेळाडू आहे जय हनुमान देसाई संघाचा कर्णधार सुद्धा आहे अतिशय मेहनत घेतोय चेंडूला नक्कीच इथे निरकून पारखून घेतलाय आणि ओ माय गॉड काय झेल पकडलाय अप्रतिम झेल आणि इथे मात्र या झेलच्या नक्कीच मी सांगेल हा झेल तर झालाय आणि इथे गोलंदाजी विकेट हॅट्रिक सुद्धा झालेली आहे अतिशय जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज अनेक आहे त्याचे ज्याने या मॅच मध्ये पहिली हॅट्रिक घेतलाय पहिलीच अतिशय सुंदर गोलंदाजी बघा सहा चेंडूवरती सव्वीस धावा पाहिजे असताना नक्कीच विकेट हॅट्रिक घेतलंय म्हणजे खरं अतिशय सुंदर गोलंदाजी होते नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय प्रसाद। प्रसाद। सिद्धेश मांगोळकर आपल्याला आज बघायला भेटेल मैदानामध्ये मेनी कृष्ण सातपुते त्यांना संबोधलं जातं सुधागड तालुक्यातील त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या मनगडात तेवढी ताकद आहे की यॉर्कर चेंडूला सुद्धा ते बाहेर पाठवतात हेलिकॉप्टर फेवरेट शॉट त्यांचं दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते इथे आणि हा येतोय इथे वन बाऊन्स चौकार दरम्यान इथे पाच षटकांचा इथे खेळ समाप्त झाला दोन्ही संघाचं अभिनंदन विजयी संघाचं सुद्धा अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं सुद्धा अभिनंदन दोन्ही संघाला खरंच खूप खूप शुभेच्छा तर नेक्स्ट मॅच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आता म्हणजे शिवशक्ती